अंकोलीतील पाझर तलावातून अवैधरित्या बेसुमार मुरुमुपसा सुरू असल्याचं वृत्त प्रक्षेपित होताच दिलीप बिल्डकॉन कंपनीनं इथून आपलं बस्तान हलवून अक्षरशः पळ काढला. अंकोली इथल्या पाझर तलावातून दिलीप बिल्डकॉन कंपनीनं बेकायदेशीररित्या मुरुम उपसा करण्याचा धंदा चालवला होता. 40,000 ब्रास उपशाची परवानगी असताना तब्बल 2,00,000 ब्रास मुरुमाचा उपसा बेकायदा केला होता. कंपनीनं मुजोरपणा चालवत परिसरातील शेतीला इथल्या रस्त्यांना बाधा पोहोचवली होती. संपूर्ण व्यवस्थाच बिघडवून टाकली होती. दुसरीकडं 2 मीटर अर्थात 7 फुटापर्यंत खोदाईची परवानगी असताना तब्बल 20 फुटापर्यंत खोदाई करून दिलीप बिल्डकॉन कंपनीनं अक्षरशः लूट चालवली होती. प्रमाणापेक्षा अधिक खोदाई झाल्यानं अंकोलीतील पाझर तलावाला धोका निर्माण झाला होता. दिलीप बिल्डकॉन कंपनी इथं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्यानं ग्रामस्थ देखील चिंतेत होते. याविरुद्ध इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवत प्रशासन यंत्रणेचं लक्ष वेधलं होतं. कडक कारवाईची मागणी या दरम्यान करण्यात आली. या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत माहिती घेऊन नंतर बोलेन असं सांगितलं. इन सोलापूर न्यूज चॅनलनं वृत्तमालिकेच्या माध्यमातून आवाज उठवला. प्रशासन यंत्रणेला अवैध मुरुम उपसा मान्य आहे का असा सवाल उपस्थित केला गेला. कोणाच्या आशीर्वादानं दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणा सुरू आहे अशी देखील विचारणा झाली. इन सोलापूर न्यूजच्या या दणक्यानं अखेर दिलीप बिल्डकॉन कंपनीनं इथून अक्षरशः पळ काढला. रात्रंदिवस उपसा करणारे पोकलेन इथून गायब झाले. मुरुमाचा भरणा करून अहोरात्र धावाधाव करणाऱ्या डंपरचा पत्ता नव्हता. अंकोलीच्या पाझर तलावातील मुरुमाची नैसर्गिक साधन संपत्तीची लूट इन सोलापूर न्यूजच्या वृत्तमालिकेमुळे थांबली. याबद्दल अंकोलीचे ग्रामस्थ, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आदींनी इन सोलापूर न्यूज चॅनलचे आभार मानले.